आज आपण खांडेकर साहेबांच्या पोटरीवर आलेलो आहे। आज आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जो पाहिलेला आहे की लासोटा लसीकरण 7वा दिवस आहे आणि हे पक्षी 7 दिवसाचे झालेले आहेत। हे बघा अशा प्रकारचे एक पक्षी 7 दिवसात झालेले आहेत। त्यांची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे झालेली आहे। हे बघा, तर आज या पक्षाला 7 दिवस पूर्ण झालेले आहेत। आपण आज या पक्षाला लासोटा हे लसीकरण करणार आहोत आणि लासोटा लसीकरण कशा प्रकारे करायचं ते आपल्याला सुरुवातीला आपल्याला बघा यामध्ये डायल्यूट आणि निळ्या कलरचं दिसते ते डायल्यूट आहे आणि त्यामध्ये लासोटाचं आपलं वॅक्सिनसुद्धा मिक्स केलेलं आहे आणि हा ड्रॉपर आहे। हा एक ड्रॉप पक्ष्यांच्या डोळ्यामध्ये टाकायचा आहे। तर हा बघा अशा प्रकारे तुम्हाला लसीकरण करून दाखवते। बघा अशा प्रकारे एक थेंब टाकायचा आहे। जर पक्ष्यांनी डोळा बंद केला तर त्यांच्या नाकामध्ये सुद्धा एक थेंब टाकला तरी चालेल। हे 7व्या दिवसाचं लसीकरण असल्यामुळे ते अतिशय हे पुन्हा एकदा करून दाखव। एक पक्षी घे, तुम्हाला पुन्हा एक बार करून दाखवणार आहे। प्रत्येक पक्षाच्या आईजमध्ये बघा, परत घे, एक परत पक्षी घे, दोन मिनटं थांबा। बघा अशा प्रकारे पक्ष्यांच्या आईजमध्ये टाकायचं आहे आणि आईजमार्फत ते पक्ष्यांच्या पोटामध्ये लस चालल्या जाते आणि अशा प्रकारे हे 7व्या दिवसाचं लसीकरण असते। आणि या शेडमध्ये 5000 पक्षी आहेत। अशा प्रकारचा हा शेड आहे, डबल मजली शेड आहे, अतिशय सुंदर असा। खाली 3000 पक्षी आणि वर 2000 पक्षी टाकलेले आहेत आणि खालच्या पक्ष्याचं लसीकरण आता पूर्ण झालेलं आहे। लासोटा लसीकरण दिसत असेल तुम्हाला। आणि लसीकरणाच्या वेळेस लसीकरण झाल्यानंतर पिलांना ड्रिंकरमध्ये गोड पाणीसुद्धा टाकलेलं आहे। अशा प्रकारे गोड पाणी लसीकरणानंतर द्यायला पाहिजे, त्यामुळे पिलांचा ट्रेस आहे तो कमी होतो। आणि प्रत्येक डिंकरमध्ये गोड पाणी भरलेलं आहे आणि खालच्या सेटचे 3000 पक्ष्याचं लसीकरण, लासोटा नावाचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे। अशा प्रकारे लासोटा नावाचं लसीकरण करतात 7व्या दिवशी। तर थँक्स फॉर वॉचिंग। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्स।